नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे राजाचा न्याय। राजा रणजित सिंग हा एक उत्कृष्ट न्यायाधीश होता। राजा हा एक उत्कृष्ट न्यायाधीश असावा लागतो। सिंहासनावर बसून तो जेव्हा योग्य तऱ्हेने प्रजेला न्याय देतो तेव्हा तो कुशल राजा म्हणून ओळखला जातो। कधी कधी दावेदाराची आणि कधी कधी आरोपीची बाजू इतकी खरी वाटते की न्याय योग्य न्याय देणे कठीण होत असते, पण अशा वेळेस योग्य न्याय देणं हा राजाच्या कर्तव्याचा एक भाग बनतो। असेच एक उत्कृष्ट न्यायाधीश आणि कुशल प्रशासक म्हणून पंजाबचे राजा रणजित सिंग यांची ख्याती होती। रणजित सिंगासमोर एखादा निवाडा आला आणि त्यांनी दिलेला न्याय चुकला अशी शंकासुद्धा कधी कोणाच्या मनात येत नसे। जसा त्यांचा न्याय योग्य तशीच गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेल्याला दिलेली शिक्षा ही सुद्धा कठोर असे, त्यामुळे रणजित सिंग यांचा मोठा दबदबा होता। एकदा त्यांच्या शिपायाने एका चोराला चोरी करताना रंगे हात पकडले। आजपर्यंत अनेक वेळा चोरी करूनही हा चोर शिपायाच्या हाती लागत नव्हता। शिपायांनी त्या चोराला रणजित सिंग यांच्या न्यायासनासमोर आणले। त्याच्या चोरीच्या सर्व हकीकती मुद्देमालासह रणजित सिंग यांच्या समोर ठेवण्यात आल्या। तुला तुझे आरोप कबूल आहेत का? कबूल असतील तर तसं सांग, शिक्षा कमी होईल, असं विचारून तो चोर कबुली देत नव्हता। शेवटी रणजित सिंगाने त्याला शिक्षा सुनावली। एकतर 100 कांदे खावे लागतील किंवा 100 जोडे मारण्यात येतील, तुला काय चालेल? त्यावर चोराने उत्तर दिले, मी 100 कांदे खाईल। पण 12-15 कांदे खाताच तो चोर कंटाळला आणि म्हणाला, महाराज कांदे नको। मग शिपायाने त्याला जोड्याने मारायला सुरू केली। 20-25 जोडे खाल्ले होते, चोर रडत रडत म्हणाला, जोडे पुरेत कांदेच द्या। अशा प्रकारे कधी जोडे व कधी कांदे खाऊन त्याने दोन्हीचा 100 आकडा पूर्ण केला। त्यावर रणजित सिंह म्हणाले, चूक पहिल्यांदा कबूल केली असतीस तर कदाचित मी तुला शिक्षाही केली नसती। लक्षात ठेव, झालेली चूक नेहमी कबूल केली पाहिजे। आवडली का बोधकथा बालमित्रांनो? धन्यवाद।